सध्या सर्वत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा जोरदार गाजतोय. अशा वेळेला सर्वत्र भाजपच्या वतीने निषेध मोर्चे सुद्धा करण्यात आले. यावेळेला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं. त्यामध्ये ते म्हणाले की ओबीसी आरक्षण मी जर देऊ शकलो नाही तर मी राजकीय संन्यास घेईन, मला फक्त सत्तेमध्ये आणा. आणि ह्याच वक्तव्यावरून आता शिवसेनेचे आमदार आणि शिवसेनेचे प्रवक्ते भास्कर जाधव यांनी चांगला समाचार घेतलाय. फडणवीस तुम्ही राजीनामा द्या, संन्यास घ्या, महाराष्ट्राच्या जनतेचे भले होईल अशा शब्दामध्ये त्यांनी चांगलाच समाचार घेतलाय. पाहूयात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव काय म्हणतात. असं आहे की माझे मित्र आणि राज्याचे विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांना मी एक नम्रपणे प्रार्थना करतो की तुम्ही खरंच राजकीय संन्यास घ्या. तुम्ही जर राजकीय संन्यास घेतलात तर तुमच्या कटकटीमुळं आणि तुमच्या त्रासामुळं महाराष्ट्रातल्या जनतेची सुटका होईल. अर्थात तुम्ही कायम राजकीय संन्यास घ्या असं मी म्हणत नाही, तर किमान या महाराष्ट्रातला कोरोना हा पूर्णपणे नामशेष होईपर्यंत तुम्ही राजकीय संन्यास घ्या. गेल्या 1.5-2 वर्षामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फक्त आणि फक्त टीका, आरोप, सरकारला दोष देणं आणि बेछूट अशा प्रकारच्या घोषणा करणं यापेक्षा त्यांनी काही केलेलं नाही. यापूर्वीसुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक विरोधी पक्षनेते होऊन गेले, त्या त्या विरोधी पक्षनेत्यांनी अशा प्रकारचं, जसं आता कोरोनाचं महासंकट आलं आहे, महामारी आली आहे, अशा प्रकारचं कोणतंही संकट आलं तर त्याच्यामध्ये सत्ता कोणाचीही असू देत, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष दोघेही खांद्याला खांदा लावून लढलेत आणि संकटाचा सामना केला आहे, संकटाला हद्दपार केलं. आणि एकदा का संकट टळलं की प्रत्येकजण आपापलं राजकारण करण्याकरता मोकळा असतो. परंतु गेल्या 1.5 वर्षामध्ये कुठलंही मार्गदर्शक तत्व, मार्गदर्शक सूचना ही देवेंद्र फडणवीसांनी केली नाही, तर केवळ आरोप 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 आणि टीका. आज एका बाजूला कोरोनाच्या विरोधात महाराष्ट्र सरकार लढतंय, निसर्ग चक्रीवादळ झालं, टोके वादळ झालं, याही वेळेला मदत करण्याच्या ऐवजी फक्त टीका आणि टीकाच झाली. आणि त्यातल्या त्यात गेले 1.5-2 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी संपूर्णपणे महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना, मराठी नेत्यांना संपवण्याचाच घाट घातलाय, विडा उचललाय असं म्हणावं लागेल. रोज उठा, अनिल परब, रवींद्र वायकर, आणखीन त्याच्यामध्ये कोण, संजय राऊत किंवा प्रताप सरनाईक, छगनराव भुजबळ, अजितदादा पवार यांच्या विरोधात सगळे मराठी अधिकारी जेलमध्ये घालण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीनं केलं. म्हणजे मराठी अधिकारी संपवायचे, मराठी नेते संपवायचे, आणि म्हणून हा एक कलमी कार्यक्रम भारतीय जनता पार्टीनं सुरू केलेला आहे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी सुद्धा याचा धीर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. काल परवा अविनाश भोसलेंवर सुद्धा ईडीची रेड पडली, अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला, संजय राठोडना राजीनामा द्यावा लागला. म्हणजे मराठी माणसं इकडं सुशांत सिंग राजपूतची बाजू घ्यायची, राणा कंगनावतची बाजू घ्यायची, अर्णव गोस्वामींची बाजू घ्यायची आणि मराठी माणसांना नेस्तनाभूत करायचं अशा प्रकारचं जे षडयंत्र चाललेलं आहे, इकडं परमवीर सिंगांची बाजू घ्यायची, रश्मी शुक्लांची बाजू घ्यायची आणि मराठी असलेल्या ऑफिसरना जेलमध्ये टाकायचं काम करायचं, म्हणजेच मराठी माणसांना संपवण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे जे काही बाकीचे चेले चपाटे आहेत ते करतायत. आणि म्हणून हा कोरोना संपेपर्यंत जर देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी राजकीय संन्यास घेतला तर मराठी माणूस त्यांच्या जाचापासून मुक्त होईल. आणि म्हणून माझी देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे, तुम्ही खरंच राजकीय संन्यास घ्या.